नमस्कार मित्रांनो, आय एस अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आर आर बी ग्रुप डी किंवा एन टी पी सी किंवा इतर कोणत्याही एक्झामसाठी जे काही महत्त्वाचे चॅप्टर आहे आणि त्याच्यासाठी सॉल्व करण्यासाठी ज्या काही इम्पॉर्टंट ट्रिक्स लागतात ते आज आपण येथे डिस्कस करणार आहोत. बघा, हा जो चॅप्टर आहे आपल्याला बेसिकली याच्यामध्ये फॉर्म्युले लर्न करायचे नाही आहे. हा चॅप्टर आपण समजून आणि त्याचे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे हे आज आपण समजून घेणार आहोत चांगल्या पद्धतीने, ठीक आहे. तर आपला आजचा चॅप्टर आहे ॲव्हरेज आणि याच्यामध्ये जे पण इम्पॉर्टंट ट्रिक्स आहे जे मोस्टली एक्झाममध्ये विचारले जातात ते आज आपण बघूया, ठीक आहे. चला तर सगळ्यात पहिले आपण बघा याची डेफिनेशन बघू, म्हणजे याची जी व्याख्या काय असते. ॲव्हरेज आपण जे काही बघतो, तर बघा एक मी इथं वाचून दाखवतो जी काही मी माझ्या पद्धतीने त्याची डेफिनेशन केली आहे. जर एखादी संख्या, ओके, जर एखादी संख्या सर्वांमध्ये समान विभागणी करायची असेल, ओके, तर विभागणी केल्यास आलेल्या एका भागाला आपण सरासरी असे म्हणतो. आता इथे बघा, हे आपल्याला एवढं काही लवकर कळणार आहे, आपण इथे एक एक्झाम्पल थ्रू आपण कन्सिडर करू. तर सगळ्यात पहिले आपण हे बघा, फर्स्ट नंबरचा जो एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये दिलं आहे 10, 15, 20 ची सरासरी किती. आपण समजा आपल्या जुन्या मेथडने किंवा आपण शाळेत जे शिकलो आहे त्या पद्धतीने गेलो तर आपण करणार 10 अधिक 15 अधिक 20, त्याच्यानंतर आपण याला करणार नंबर ऑफ संख्या किती, म्हणजे 1, 2, 3, याला 3 डिवाइड करणार, मग आपला ॲन्सर येणार, ओके. तर अशा पद्धतीने आपण याची सगळ्यांची ॲडिशन करणार. आता ह्या संख्या सिम्पल आहे त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर याचा ॲन्सर काढून इथं ॲन्सर सांगू शकतात की याचं ॲन्सर येते 15, ओके, म्हणजे याचं उत्तर जे काही येतं ते 15. पण बघा, ह्या संख्या समजा 3 अंकी असतील, 4 अंकी असतील किंवा कितीही मोठ्या असतील. आता इथं समजा फक्त 3 संख्या दिल्या आहे, ओके. समजा इथं 5 असतील 10 असतील 15 असतील 20 असतील, कधीकधी एक्झाममध्ये 200 संख्यांची सरासरी किंवा ॲव्हरेज आपल्याला विचारतात. तर त्या ठिकाणी कसं सॉल्व करायचं ते आता बघूया. बघा, सगळ्यात पहिले आपण ॲव्हरेज कन्सेप्ट काय आहे ती बघूया. आता ॲव्हरेजचा अर्थ होतो, हा तो ट्रॅडिशनल ॲव्हरेजचा अर्थ आहे की 10 तिघांची बेरीज करून त्या नंबर ऑफ संख्येने त्याला डिवाइड करायचं. पण आता बघा, ॲव्हरेजचा जो प्रॉपर अर्थ होतो मी तुम्हाला समजून सांगतो. इथं समजा एखादी संख्या असेल तर ती त्या लोकांमध्ये, समजा इथे आपल्याला सांगितलं आहे, बघा हा क्वेश्चन कन्सिडर करा, एका माणसाकडे 10 रुपये, दुसऱ्याकडे 15 रुपये आहेत आणि तिसऱ्याकडे 20 रुपये आहे, ओके. तर तिघांना इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं आहे तर त्याची सरासरी किती येणार असं सांगितलं आहे. तर सरासरीचा अर्थ होतो की तिघांमध्ये आपल्याला इक्वली डिस्ट्रीब्युशन करायचं आहे, म्हणजे प्रत्येकाला समान पैसे आले पाहिजेत असं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण बघितलं तर बघा, इथे एकाकडे 10 रुपये, दुसऱ्याकडे 15 रुपये आहे आणि तिसऱ्याकडे 20 रुपये आहे, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये समजा सगळ्यांना आपल्याला द्यायचे असतील, सरासरी म्हणजे काय, सगळ्यांना एकसारखी एक समान रक्कम आली पाहिजे. तर आपण इथे बघतोय, बघा सगळ्यात पहिले बघायचं की इथे सर्वात कमी रक्कम कोणती आहे, ती आहे 10 रुपये, ठीक आहे. समजा आपण सगळ्यात पहिले प्रत्येकाला 10 रुपये दिले, 10 रुपये दिले आणि 10 रुपये दिले, ठीक आहे. तर हे 10, 10, 10 झाले. तर पहिल्याकडून आपण जे 10 रुपये घेतले आपण त्याच्याकडेच ठेवले, ठीक आहे. दुसऱ्याकडून 10 रुपये घेतले तर उरले किती, 5 रुपये उरले, ठीक आहे. आणि याच्याकडून आपण 10 रुपये घेतले तर इथे उरले 10 रुपये, ठीक आहे. तर आपल्याकडे उरले किती आहे, 15 रुपये. टोटल उरले 15 रुपये, आपण प्रत्येकाला समान विभागणी केली 10, 10, 10. आता हे 15 रुपये जे उरले वरचे त्याची परत आपल्याला समान विभागणी करायचे 3 लोकांमध्ये. तर आपण हे करू शकतो की प्रत्येकाला किती रुपये द्यावे लागतील, याला 5 रुपये द्यावे लागतील, याला 5 रुपये द्यावे लागतील आणि याला 5 रुपये द्यावे लागतील. बघा, ह्या पद्धतीने आपण तिघांचा ॲव्हरेज काढला की 15 हा ॲव्हरेज येतोय, बरोबर. वरती पण ॲन्सर हेच आलेलं होतं की ह्या तिघांची ॲडिशन करून आपण ते करणार होतो. पण सिम्पल एक मेथड आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला समान विभागणी करायची आहे तर याच्यामध्ये काय करायची, छोटी संख्या असते ती तशीच ठेवायची, ओके. आणि इतर ज्या संख्या असतात त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह जेवढे पण, म्हणजे जेवढे काही एक्स्ट्रा रुपीज असतील त्यांच्याकडे, ते त्याच्याकडून काढून घ्यायचे आणि त्यांची समान विभागणी करायची, ओके. ही एक मेथड झाली, ही जस्ट अंडरस्टँडिंगसाठी सांगितली मी तुम्हाला, तर ती आपण ही फॉलो करू शकतो, ठीक आहे. अजून एक आपण मेथड याच्यानंतर डिस्कस करूया. आता बघा पुढचं एक एक्झाम्पल बघू. आता इथे सांगितलं आहे की इथे आपण ती मेथड आपण लागू करू, ठीक आहे. आता इथे सांगितलं आहे की 35, 45 आणि 37 या संख्येची सरासरी किती. आता असं सांगितल्यानंतर बघा, आता याच्यामध्ये आपण बघू, आता हे तिन्ही तर डिफरंट नंबर आहे. आपण समजा यांची ॲडिशन करत बसलो तर याच्यामध्ये आपला वेळ निघून जाणार, ठीक आहे. आणि एक्झाममध्ये आपल्याला एवढा टाईम प्रोव्हाइड केलेला नसतो की आपण त्याची ॲडिशन करून त्याला डिवाइडेड बाय 3 करू आणि त्याच्यानंतर येणार ॲन्सर आपण लिहू शकू. तर याच्यामध्ये सिम्पल लक्षात ठेवा, मी आता जो रूल सांगितला जसा, सगळ्यात कमी संख्या किती, 35 आहे, ओके. आता सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागेल, ही मेथड यूज करताना थोडंसं तुम्हाला टाईम लागेल, ओके. पण तुम्ही दररोज जेव्हा याचा सराव कराल तेव्हा तुम्हाला ते सिम्प्लिफाईड होणार आहे. जसं बघा,
पहिल्या माणसाकडे 35 रुपये, कमीत कमी किती 35 रुपये, तर दुसऱ्या माणसालाही आपण 35 रुपये देऊ आणि तिसऱ्या माणसालाही 35 रुपये देऊ. ठीक आहे, आता याचे 35 याचे 35 गेले म्हणजे इथं काही प्रॉब्लेम नाही, याचे 35च आले याच्याकडे. आता हा 45 वाला माणूस आहे, याच्याकडे 35 रुपये म्हणजे याच्याकडे 10 रुपये एक्स्ट्रा होत आहे. ओके, आपण ते 10 रुपये काढून घेतले बाय. आणि इथं 37 वाला माणूस आहे, 37 वाल्या माणसाकडून 35 रुपये घेतल्यानंतर 2 रुपये काढून घेतले आपण. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याकडे किती एक्स्ट्रा झाले, 12 रुपये. तिघांना समान वाटणी केल्यानंतर 12 रुपये एक्स्ट्रा होत आहे. आता हे 12 रुपये परत त्यांना डिवाइड करायचे तिन्ही लोकांमध्ये. बघा म्हणजे प्रत्येकाला किती येतात, प्लस 4 होतात इथं, 4 रुपये याच्याकडे, 4 रुपये याच्याकडे, 4 रुपये याच्याकडे. अशा पद्धतीने बघितलं तर आपलं ॲव्हरेज जो होतो तो 39 होतं. ओके, म्हणजे 39 होत आहे. तर बघा या पद्धतीने आपण एकदम सिंपल पद्धतीने ॲव्हरेज काढू शकतो. ही मेथड जी आहे, जे आपण आपले लेंथी किंवा खूप मोठे मोठे एक्झाम्पल येतात त्याच्यासाठी आपण यूज करू शकतो. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने आपण खूप सिंपल पद्धतीने ॲव्हरेज काढू शकतो. आता पुढचं एक्झाम्पल बघू. आता इथे जे काही सांगितलं आहे की हा ही नंबर सिरीज आहे. ओके, आता ह्या पद्धतीमध्ये नंबर सिरीजमध्ये समजा आपल्याला सरासरी सांगितले की 1 ते 51 या संख्या मालिकेची सरासरी किती. आता एक, आता हे जर समजा तुम्ही करत बसले एक्झाममध्ये तर पूर्ण टाईम निघून जाणार याच्यामध्ये. 1+2+3+4 असं करत 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 तुम्हाला 51 पर्यंत त्यांची सगळ्यांची ॲडिशन करून डिवायडेड बाय 51 करावं लागेल. ओके, एवढ्या संख्या येत्या. मग याचं तुम्हाला उत्तर येऊसर आपले सगळेचे सगळे एक्झाम निघून जाणार. तर बघा याच्यामध्ये शॉर्टकट फॉर्म्युला कसा असतो तो लक्षात ठेवा की 1 ते 51 या संख्या मालिकेची सरासरी आपल्याला जेव्हा सांगतात तेव्हा लक्षात ठेवायचं की याचं पहिलं पद घ्यायचं म्हणजे 1 आणि शेवटचं पद आहे 51. ठीक आहे, शेवटचं पद 51 आहे. आणि याची समजा तुम्हाला सरासरी म्हणजे याचं ॲव्हरेज किती येणार, म्हणजे 1 ते 51 या संख्येमध्ये समजा आपल्याला समान वाटणी करायची आहे तर प्रत्येकाला किती नंबर्स येणार तर ते काढायचे आपल्याला. ठीक आहे, तर इथं लक्षात ठेवा सगळ्यात पहिले घ्यायचं याचं पहिलं पद 1 आहे, शेवटचं पद 51 आहे, डिवायडेड बाय 2 करायचं याला. ओके, म्हणजे किती होतात, 51 1 52 डिवायडेड बाय 2 म्हणजे हे किती होतात, हे याचं ॲन्सर येतं 26. ओके, तर आपला जो ॲव्हरेज झाला तो झाला 26. बघा किती सिम्पल मेथड आहे. अशा प्रकारचे एक्झाम्पल आपल्या एक्झाममध्ये येतात, फक्त तुम्हाला याची मेथड माहिती पाहिजे. ठीक आहे, 1 ते 51 बघा आता तुम्ही तोंडीही सांगू शकतात. हे जे एक्झाम्पल आहे ॲव्हरेजचे जेवढे पण एक्झाम्पल येतात ते आपण विदाऊट पेन अँड पेपर सॉल्व करू शकतो, म्हणजे पेन आणि पेपरचा वापर न करता तुम्ही तोंडी एक्झाम सॉल्व करू शकता. तर बघा 1 ते 51 या पद्धतीमध्ये तुम्ही जर मनातल्या मनात केलं 51 अधिक 1 हे होतात 52, 52चे अर्धे होतात म्हणजे 52 डिवाइडेड बाय 26, तर 26 या संख्येचा ॲव्हरेज आहे. सेम तसं आपण इथे बघूया. आता बघा की 1 ते 21 या संख्येचा ॲव्हरेज किती, तर आपण हे मनातल्या मनात करू शकतो 21 अधिक 1 हे होतात 22, 22 डिवाइडेड बाय 2 हे म्हणजे होतात 11, म्हणजे या संख्येचा ॲव्हरेज 11. बघा विदिन अ सेकंड म्हणजे 1 ते 2 सेकंडमध्ये तुम्ही या जे आपण सिरीज असतात त्यांचा ॲन्सर करू शकता. ठीक आहे, आता याच्या पुढचा क्वेश्चन बघा. आता जसं आपण बघितलं तर सेम इथं एक सिरीज असते. ओके, याला आपण म्हणतो ॲरिथमॅटिक सिरीज. बघा ॲरिथमॅटिक सिरीज म्हणजे काय ती लक्षात ठेवा, त्याचा अर्थ काय होतो. ॲरिथमॅटिक सिरीज खूपच्या मुलांना कळत नाही ॲरिथमॅटिक सिरीजचा अर्थ काय. ओके, ॲरिथमॅटिक सिरीज ही अशी सिरीज असते, समजा एखादी संख्या आहे ती एकाच पद्धतीने त्याच्यामध्ये चेंज होते, म्हणजे आपण 1 2 3 4 5 6 7 असं म्हणत गेलो तर याच्यामध्ये काय होतंय 1 2 3 4 5. ओके, याच्यामध्ये एकामध्ये +1+1+1+1+1 होतंय. ओके, ह्या पद्धतीने सिरीज चेंज होते. किंवा एखादा म्हटला की 2 4 6 8 10 तर याच्यामध्ये +2+2+2+2 चेंज होत आहे. ओके, सेम तसं 5 10 15 20 याच्यामध्ये +5+5 तर याच्यानुसार समजा सेम चेंज होत असेल शेवटपर्यंत. ओके, एकच नंबर वाढत जात असेल तर याला आपण जी सिरीज आपल्याला प्राप्त होते त्याला आपण म्हणतो ॲरिथमॅटिक सिरीज. ओके, याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ॲरिथमॅटिक सिरीज. तर बघा ह्या पद्धतीने समजा एखादी ॲरिथमॅटिक सिरीज झाली तर त्याचा ॲव्हरेज कसा काढायचा, एक सिम्पल मेथड मी एक सांगतो इथे तुम्हाला. एक खूपच सिम्पल मेथड आहे, ही मेथड तुम्हाला कुठे सापडणार नाही अशी. तर सगळ्यात पहिले आहे की 51 52 53 54 55 या संख्येची सरासरी किती. बघा आपण कन्व्हेन्शनल मेथडने गेलो तर आपण 50 50 50 हे ॲड करायला बसणार, डिवायडेड बाय 5 करणार आणि त्याच्यानंतर ॲन्सर करणार. तर याच्यामध्ये सिम्पल सांगतो, समजा हे ऑड नंबर असतील म्हणजे कसं 51 52 53 54 55. ओके, तर ह्या संख्येचा जो ॲव्हरेज असतो ती मधली संख्या असते. लक्षात ठेवा इकडे 2 संख्या झाल्या, इकडे 2 संख्या झाल्या, 53 ह्या संख्येचा ॲव्हरेज आहे. तसं असं तुम्ही कोणत्याही संख्येचा काढू शकता. समजा इथे त्यांनी विचारलं असं की 56 57 58 59 60. ओके, ह्या संख्येचा ॲव्हरेज किती, तर 58 ह्या संख्येचा ॲव्हरेज आहे. ही खूपच सिम्पल मेथड आहे, तुम्ही डायरेक्टली तोंडी सांगू शकतात की कोणत्या
संख्येचा ॲव्हरेज किती आहे. त्याचप्रमाणे कोणतीही सिरीज येऊ द्या, समजा तुम्हाला असं पण विचारलं उद्या की 112 113 114 115 ओके 116 हे किती अंक झाले बघून याचे 1 2 3 4 5 ओके, तर यांचा ॲव्हरेज किती होणार, तर यांचा ॲव्हरेज होणार 114. ठीक आहे, ह्या पद्धतीने लक्षात ठेवा. तुम्ही आता ह्या कॅल्क्युलेशनही करू शकता, तुम्ही कॅल्सिसचा पण यूज करून चेक करू शकता, ॲन्सर व्हेरीफाय करू शकता, तर ॲन्सर नेहमी हेच येणार. ओके, तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवा, खूपच सिम्पल मेथड आहे, एकदम तुम्ही डोळे झाकून ह्या मेथडनी सरासरी किंवा ॲव्हरेज ह्या ट्रिकचा यूज करू शकतात. आता याच्या पुढच्या पण व्हिडिओमध्ये आपण अजून काही बघणार आहोत की अजून कोणत्या ट्रिक्स आहेत जे काही आपण यूज करू शकतो, आणि याचप्रमाणे RRP किंवा इतर एक्झाममध्ये जे काही सरासरी किंवा ॲव्हरेजवरती एक्झाम्पल आले आहेत ते आपण याच्या पुढच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया.